महानगरपालिकेमध्ये काही दिवसांपासून या कामगारांमध्ये पगार तसंच कामासंदर्भात अडचणी येत असल्याने यांनी युनियन स्थापित करण्याचं नियोजन केलं. ही बाब ठेकेदारांना कळली असता त्यांनी काही कामगारांना ऑफिसर बोलावून बेदम मारहाण केली. या ठेकेदारांवर मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ त्यांना अटक करण्यासाठी कामगारांनी पोलीस स्टेशन समोर आता गर्दी केली आहे. प्रोडक्टचा जो आहे त्यांनी आज जे काही सफाई कर्मचारी आहे त्याच्या काही गुंडांनी जे काही कैलास मुदलियार वगैरे आहे त्यांनी मारझोड केलेली आहे. म्हणजे यांनी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला आहे. खरं तर गेल्या 3 वर्षापासून हे जे काही वाटर ग्रेस प्रोडक्टचे जे काही कंत्राटी कामगार आहे यांचं शोषण केलं जात होतं. काल त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे कामगार सेनेचे चिटणीस तुषार जगताप यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर बऱ्याच लोकांना सभासद करून घेतलेलं आहे. आणि आज मी आपल्या माध्यमातून सर्व कामगार बांधवांना सांगू इच्छितो की इथून पुढे एकाही कामगाराची पिळवणूक होणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या सोबत आहे. मनसेचे नेते दिलीप दातीर यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांना युनियनमध्ये सामील होण्याचं आश्वासन दिलं. यापुढे एकही कामगारांवर अत्याचार किंवा मारहाण होणार नाही असंही यावेळी दिलीप दातीर यांनी स्पष्ट केलं. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांच्या आदेशाने मुंबई नाका पोलिसांनी ठेकेदारांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.